अग तुला कधी उमजणार आहे अग ह्या मेल्यान आता संडास आली का आळ्या पिळ्या नको देऊ तिकडे वैरवड कर आळ्या पिळ्या देऊ राहिलो अग वेळे पांढरंग अवतारामध्ये विठ्ठल बसताना सम चरण कटेवरती आहात कृष्ण अवतारामध्ये एक चरण पूर्ण एक अर्धवट त्याला देहूर चरण असे म्हणतात राधे गोकुळचा चोर गोकुळचा चोर तुला हात आपल्यात ओळखलं नव्हतं हात ओळखलं राधे शप्पा सांगतो इतका गळा सुकोस तर तुला परिचय सांगितला ऐक नाही तेव्हा तुम्हाला ओळखलं देवाचं कुठे गळा सुकतो खरे चिडलोय मी ऐक नाही राग आला राग आला मी बोलणार नाही ऐक नाही असं होते ना तू 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 आजपासून तुझ्या सोबत कट्टी तू का उडू राहिला ऐक नाही जाऊ दे ना आता बोलणार नाही आय कृष्णा आय कान्हा सावळ्या असं करायचं का आता मग तुला काही समजत नाही विसरून जायचं सगळं आय कान्हा ऐक आय कृष्णा आय आय मटकेल बांद्रा मजा वाट राहिली तुला अरे कौन ग मला मटकेल बांद्रा म्हणजे एवढा मटकाव का आपल्याच व्यक्ती समोर माणूस मटकतो ना गं राग राग असं वाटतो तुझ्या पदरात मुक्काम करावं आपल्या पदरात जादूच कशी राधे आवाज का समाधान लागवरण असतं तिकट होत ना जरा कवळीत मोठी झाली माता ना जरा नाही नाही मी पुढं खरकले त्यानं वाटत असं जाऊ दे खटखट मिटाने एकदा डोळे उघडतो आणि तुला बघूनच घेतो हात जोडते तेव्हा डोळे नाका उघडू माझ्या डोळ्यात काय भीती वाटती मोठा घोटाळा आहे ना कस काय गं अहो तिकडं मोदीनं काळा पायचा ढवळा केला म्हणते आणि तुम्ही जर डोळे उघडले तर मी काळी नाही राहायचे ढवळी नाही राहायचे जाऊ दे तुझी मूर्त माझ्या हृदयात मी साठवलेली आहे काय करा दे उत्तर दे तुला बाजार सोडून मध्यंतर माझी आठवण येत नाही का गज आठवण येते द्यावा गंज भेटायला वाटत पण मिरगाचा पाणी